काँग्रेस मार्फत आज निवेदनासोबत आरसा त्यांना पाठवण्यात येत आहे। 2200 गुजरात दंगली मध्ये बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना कोर्टाने दोषी गृहित धरून सर्व साक्षी पुरावे ऐकून घेऊन दोषी धरून त्यांना शिक्षा ठोठवलेली असताना 15 ऑगस्टला एकीकडे लाल किल्ल्यावरून मोदीजी महिलांच्या सन्मानाचा शब्द बोलतात, दुसरीकडे अशा आरोपींना मोकाटपणे सोडून दिलं जातं। एकीकडे मुस्लिम बहनों के साथ में हूं उनका दुख देखा नहीं जाता म्हणून 3 तलाक सारखे चिल्लर उशे घ्यायचे, दुसरीकडे आरोपी झालेले दोषी झालेले सर्व आरोपींना मुक्तपणे सोडून द्यायचं ते भी अमृत महोत्सवा दिवशी, असा दोगला चेहरा नरेंद्र मोदी साहेबांचा आमच्या लक्षात येतोय म्हणून निलंगा युवक काँग्रेस मार्फत आज निवेदनासोबत आरसा त्यांना पाठवण्यात येत आहे आणि त्या आरशात त्यांनी स्वतःचा चेहरा पाहो, नेमका त्यांचा खरा चेहरा कोणता आहे ते जनतेलाही त्यांनी माध्यमातून कळवावं।